महाराष्ट्रातील अग्रगण्य मराठी वृत्तवाहिनी एनटीव्ही न्यूज मराठीच्या उस्मानाबाद जिल्ह्यात वाढती लोकप्रियता पाहून आणि सर्वसामान्य नागरिकांच्या खास आग्रहस्तव चालू केलेल्या उमरगा नगर परिषदेच्या प्रभागाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांनी. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरातील जनतेच्या आग्रहस्तव आम्ही घेऊन आलोय एक नवी सिरीज उमरगा नगर परिषदेच्या प्रभागाचा पंचनामा. यामध्ये सर्वात दयनीय अवस्था आढळून आली ती म्हणजे महामार्गालगत असलेल्या माणिकवार कॉम्प्लेक्सच्या समोर देशातील सर्वात मोठ्या बँक स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे आणि या ठिकाणी इतरही बँक आहे. पण समोरच मोठ्या प्रमाणात वस्तीतील सांडपाणी वाहत आहे आणि यामुळे दुचाकी वाहनं चक्क महामार्गावर लावलेली दिसून येत आहेत. तर वृद्ध व्यक्तींना हा सांडपाण्याचा ओढा ओलांडणं जिकवीचं झालंय. तर येथील मुगळे हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या गणेश नगर चौकात भले मोठे खड्डे निर्माण झाल्याचं दिसून येत आहे आणि यामुळे या ठिकाणी शिकवणीसाठी येणारे विद्यार्थी तसेच दुचाकी वाहन धारक यांचे छोटे मोठे अपघात होणं नित्याची बाब झाली आहे असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे. आपल्या प्रभागातील अडचणी. नमस्कार सर, मी मीरा चव्हाण, मी या प्रभागातली रहिवासी आहे. तर 2-3 महिन्यापासून हा खड्डा तिथं ठेवलेला आहे. खड्डा खोदला कशासाठी तर तो नाली करण्यासाठी म्हणून खड्डा खोदलेला आहे. त्यात पाईप तर फुटलेला टाकलेलाच आहे. त्यांनी टाकतानाच पाईप त्यांनी फुटलेला टाकलेला आहे. तो किती दिवस टिकेल आता ते त्याच्यावरच डिपेंड आहे. आणि हा खड्डा खोदून 2-3 महिने झाले. इथं कोचिंग क्लासेस आहेत. कोचिंग क्लासेससाठी रात्री 9-10 वाजेपर्यंत लहान लहान मुलांची एजा असते. तर लहान मुलं सायकलवर येतात, रिक्षा येतात, त्यांना पडायची खूप शक्यता असते. 3 महिन्यापासून हा खड्डा बुजवला गेलेला नाहीये सर. त्याच्यानंतर सिव्हिल कड जाणारे पेशंट असतात, इथून त्यांना खूप अडचण येतात ह्या खड्ड्यामुळं. आणि आता सध्या पाऊस नाहीये त्याच्यामुळं ठीक आहे, पण पाऊस पडला तर इथून गाड्यांवर येणं जाणं सुद्धा शक्य नाहीये. गाड्या बाहेर कुठेतरी पार्क करून लोकांना मध्ये यावं लागतं. अशा खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. या अडचणी नगरपालिकेला कळवल्या का, संबंधित तुमच्या नगरसेवकांना कळवलं? हो, प्रभागातील लोक नगर परिषदला जाऊन ह्या अडचणी सांगितलेल्या आहेत. तरी त्यांनी कुणी येऊन खड्डा बुजवण्याचा किंवा ह्या अडचणी हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आसमधला हा महत्वाचा रस्ता आहे आणि या रस्त्यामध्ये जवळजवळ 3 महिने झाले. नालेचं काम होऊन 3 महिने झाले आणि हा खड्डा या ठिकाणी खंदून ठेवलेला आहे आणि याकडे कुणी पाहत नाही. बरेच 2-3 वेळेस नगरपालिकेमध्ये सांगून सुद्धा याकडे दुर्लक्ष होते. पावसाळ्यामध्ये आम्हाला या ठिकाणी जाता येता येत नाही. आणि हा महत्वाचा रस्ता इथून हक्केच्या अंतरावर उपरुग्णालय आहे, उपरत जिल्हा रुग्णालय आहे आणि नॅशनल हायवे हे हक्केच्या अंतरावर आहेत. परंतु आम्हाला जाण्यासाठी इकडे तारेवरची कसरत करावी लागते आणि या ठिकाणी कचरागाळ कुंडी. नाव कुश जाधव, आम्ही प्रभाग 5 मध्ये राहतात. आमचा मुख्य प्रश्न आहे तो नालीचा. आमच्या घराजवळ नालीच नाही. सध्या पाणी सगळं उघड्यावर आहे. सध्या पावसाळ्यात तर असल्यामुळे रोगराईचा खूपच प्रादुर्भाव वाढतो आहे. तरी नगरपालिकेला तुमच्या एनटीव्ही माध्यमातून आमची एक विनंती आहे की आमच्या इथे नाली लवकरात लवकर करावी आणि ज्या नाले झालेल्या आहेत त्या पूर्ण. अडचण माझी अशी आहे की 6 महिने झालं माझ्या कॉम्प्लेक्सच्या समोर नालीचं पाणी रोडवरती येतंय आणि इथं माझ्या कॉम्प्लेक्समध्ये 4 बँका आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, उमरगा जनता सहकारी बँक आहे, इंडस बँक आहे. इथं पेन्शनसाठी लोक येतात, म्हातारे वगैरे लोक येतात, त्यांना जाण्यासाठी रस्ता नाहीये आणि रोडवरती पाणी येतंय. पाणी येत असल्यामुळे ते महामार्गावरती लोक गाडीची पार्किंग करतात. 6 महिने झालं माझ्या इथल्या कॉम्प्लेक्सचं गटारीवरचं प्रॉब्लेम सॉल्व्ह कोणी करत नाही आणि हे प्रॉब्लेम असंच राहिली तर हे फार दुष्परिणाम होतात. त्याचे एनटीव्ही मार्फत पंचनामा हे कार्यक्रम चालू आहे. हे लवकरात लवकर माझे काय ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात आले. राष्ट्रीय महामार्गावर ही अवस्था आहे तर गल्लीबोळात काय अवस्था आहे हे बघा. इथं युरिन टँक नाहीये, लघवीसाठी प्रॉब्लेम आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, एनटीव्ही न्यूज मराठी, उमरगा, उस्मानाबाद. एनटीव्ही न्यूज मराठी करणार उमरगा नगर परिषदेच्या प्रभागांचा पंचनामा. लाखो रुपयांचा निधी भुईसपाट झालाय का? शहर अस्वच्छतेच्या विळख्यात आहे का? कोणत्या नगरसेवकाने किती विकास केलाय? प्रभागांचा विकास होणार का? कोण आहे आदर्श नगरसेवक? एनटीव्ही न्यूज मराठी करणार उमरगा नगर परिषदेच्या प्रभागांचा पंचनामा.
उमरगाव वासियांनो, आपल्या समस्या, गल्लीतील प्रत्येक अडचणी आम्हाला कळवा, आम्ही येत आहोत आपल्या दारी, सहभागी व्हा शहराचा विकास वृद्धीसाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी, आपली भूमिका महत्त्वाची आहे. नमस्कार, एनटीव्ही न्यूज मराठी करणार उमरगाव नगर परिषदेच्या प्रभागांचा पंचनामा या आमच्या विशेष सत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जसं की मी आता उभा आहे उमरगाव नगर परिषदेच्या या प्रशासकीय इमारतीसमोर. याच इमारतीमध्ये घेतले जातात उमरगाव शहरवाशांच्या विकास कामांचा आढावा, विकास कामांचे निर्णय. याच इमारतीमध्ये उमरगा शहरातील संबंधित प्रभागातील संबंधित नगरसेवक त्यांच्या प्रभागातील अडचणी, समस्यांचे प्रश्न याच इमारतीमध्ये बैठकीमध्ये मांडतात आणि त्यावर निर्णय घेतला जातात व विकास कामाला चालना मिळते. तर पाहायला विसरू नका, एनटीव्ही न्यूज मराठी करणार उमरगा नगर परिषदेच्या प्रभागाचा पंचनामा भाग एक. संपर्क सचिन बिद्री, मोबाईल नंबर 95 95 95 00 07.